नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मिशन कंबाईन पूर्वपरीक्षा 2024 चालू घडामोडीचं हे टार्गेट क्रमांक 7 आहे। तर यासुद्धा व्हिडिओमधून आपण महत्त्वाचे 50 जे प्रश्न उत्तर आहेत फेब्रुवारी 2023 या महिन्यातील ते आपण क्लिअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका, बघा, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल प्रश्नोत्तरांची ती वन लाईनरच्या माध्यमातून होऊन जाईल, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न असा आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे TK रणराजन यांना। डॉक्टर APJ अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे, TK रणराजन नाव लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून जागतिक मातृभाषा पुरस्कार कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे डॉक्टर महेश कुमार मिश्रा यांना, पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून जागतिक मातृभाषा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चाणकपूर येथे मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स हे पुस्तक कोणी लॉन्च केले? उत्तर आहे JP नड्डा यांनी मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स हे पुस्तक जे आहे ते लॉन्च केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षेसह महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार केले? उत्तर आहे सेशेल्स। तर भारताने सेशेल्स देशासोबत सागरी सुरक्षेसह एकूण 6 क्षेत्र अजून एकूण महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये एकूण 6 करार जे आहेत ते केलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाजगी खेळाडूंद्वारे भारतातील पहिले हायब्रिड साऊंडिंग रॉकेट तामिळनाडूच्या कोणत्या जिल्ह्यात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे चेंगलपट्टू, ठीक आहे। तर सागरी खाजगी खेळाडूंद्वारे म्हणजे खाजगी प्लेयर्स जे असतात या अंतराळ क्षेत्रातील यांच्यामार्फत भारतातील पहिले हायब्रिड साऊंडिंग रॉकेट तामिळनाडूच्या कोणत्या जिल्ह्यात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले? चेंगलपट्टू, ठीक आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेलिफोनिका जर्मनी डॅश भविष्यासाठी तयार ऑपरेशन सपोर्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून निवड करते? उत्तर आहे TCS। तर टेलिफोनिका जर्मनीनं TCS भविष्यासाठी तयार ऑपरेशन सपोर्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून निवड केली या टेलिफोनिका जी जर्मनीची कंपनी आहे हिनं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑकलंड विद्यापीठ न्यूझीलंडने कर्करोगाच्या उपचारात दीर्घकालीन सहकार्यासाठी भारतातील कोणत्या रुग्णालयासोबत सामंजस्य करारावरची स्वाक्षरी केली? उत्तर आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत। तर ऑकलंड विद्यापीठ न्यूझीलंडनं कर्करोगाच्या उपचारासाठी, कुठल्या रोगाच्या, कर्करोगाच्या उपचारात दीर्घकालीन सहकार्यासाठी भारतातील टाटा मेमोरियल हॉस्पिटल या रुग्णालयासोबत सामंजस्य करारावरची स्वाक्षरी केली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोटक महिंद्रा बँकेची स्थापना केव्हा झाली? याचं उत्तर आहे फेब्रुवारी 2003 कोटक महिंद्रा बँकेची स्थापना झाली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुबईतील गल्फ फूड 2023 येथे इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन कोणी केले? याचं उत्तर आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस, लक्षात ठेवा। तर दुबईतील गल्फ फूड 2023 येथे इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन कोणी केले? अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी। नंतर ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक कोणी जिंकले? तिलोत्तमा सेन यांनी जिंकलेलं आहे, ओके। तर ISSFच्या विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक कोणी जिंकलं? तिलोत्तमा सेन यांनी जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, अरबी समुद्रातील सर्वात खोल रक्षण भारतातील कोणत्या INS द्वारे करण्यात आले? याचं उत्तर आहे INS निरीक्षक याच्याद्वारे अरबी समुद्रातील सर्वात खोल रक्षण जे आहे हे INS निरीक्षकद्वारे करण्यात आलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश व्हर्च्युअल शॉपिंग ॲप लॉन्च करण्यासाठी सेट आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, हे व्हर्च्युअल शॉपिंग ॲप लॉन्च करण्यासाठी सेट आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणते उच्च न्यायालय प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले आहे? उत्तर आहे केरळ उच्च न्यायालय। तर भारतातील केरळ उच्च न्यायालय जे आहे हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारं ठरलेलं आहे, पहिलं उच्च न्यायालय। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जातीभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले शहर कोणते? याचं उत्तर आहे सिएटल। तर जातीभेदावर बंदी घालणारं अमेरिकेतील पहिले शहर आहे सिएटल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अबुधाबी डिफेन्स फर्मने UAEच्या डिफेन्स एक्सपोमध्ये --सह MOU वर स्वाक्षरी केली? याचं उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। तर अबुधाबी डिफेन्स फर्मने UAEच्या डिफेन्स एक्सपोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसह मेमोरँडम ऑफ अग्रीमेंटवरती जी आहे ती स्वाक्षरी केलेली आहे, ठीक आहे। मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवरती स्वाक्षरी जी आहे हे केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 24 फेब्रुवारी। केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे हे 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 अर्जेंटिना ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे कार्लोस अल्काराज। तर 2023 अर्जेंटिना ओपनचे विजेतेपद जे आहे हे कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव दिले आहे? RBIचे गव्हर्नर, पहिले गव्हर्नर CD देशमुख, ओके, यांचं नाव जे आहे ते मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला दिलं आलं आहे। पॅरिस सेंट जर्मेनचा आणि रियल माद्रिदचा माजी बचावपटू सर्जिओ रामोस यांनी पदार्पण केव्हा केले? 2005। तर पॅरिस सेंट जर्मेनचा आणि रियल माद्रिदचा माजी बचावपटू सर्जिओ रामोस यांनी पदार्पण केव्हा केले? 2005।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2022 ही पदवी कोणाला देण्यात आली? सज्जन जिंदाल यांना एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2022 ही पदवी जी आहे ती देण्यात आली. ठीक आहे, सज्जन जिंदाल लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश भारतातील ONDC नेटवर्कमध्ये सामील होईल? याचं उत्तर आहे ॲमेझॉन. तर ॲमेझॉन भारतातील ONDC नेटवर्कमध्ये सामील होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019, 2020 आणि 2021 या वर्षासाठी संगीत नाटक अकॅदमीची फेलोशिप आणि संगीत नाटक अकॅदमी पुरस्कार कोणी प्रदान केले? भारताच्या राष्ट्रपतींनी प्रदान केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ISSF विश्वचषक 2023 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? उत्तर आहे रुद्रांश पाटील. तर ISSF विश्वचषक 2023 10 मीटर एअर रायफलमध्ये रुद्रांश पाटील यांनी सुवर्णपदक जिंकलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल प्रथमच कोणत्या राज्यात स्थापना दिनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे? याचं उत्तर आहे छत्तीसगड. तर केंद्रीय राखीव पोलीस दल प्रथमच छत्तीसगड राज्यामध्ये स्थापना दिनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लहान उत्पन्न विभागाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी डॅश डॅशने पैसालो डिजिटल सोबत सहकर्ज करार केला? उत्तर आहे कर्नाटक बँक. तर लहान उत्पन्न विभागाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी कर्नाटक बँकने पैसालो डिजिटल सोबत सहकर्ज करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 22व्या विविधी आयोगाची मुदत डॅश डॅश पर्यंत वाढवण्यात आली. 31 ऑगस्ट 2014 पर्यंत 22व्या विधी आयोगाची मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MPLADS अंतर्गत सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी नवीन वेब पोर्टल कोणी सुरू केलं? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्र्यांनी MPLADS अंतर्गत सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी नवीन वेब पोर्टल सुरू केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशने भारत आखाती प्रदेशादरम्यान सीमापार पेमेंट वाढवण्यासाठी लुलू एक्सचेंजसोबत सामंजस्य करार केला? उत्तर आहे HDFC बँक. तर HDFC बँकेने भारत आखाती प्रदेशादरम्यान सीमापार पेमेंट वाढवण्यासाठी लुलू एक्सचेंजसोबत सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश एक नवीन HD 3385 गव्हाची विविधता विकसित करते जी उष्णतेवर मात करू शकते? तर भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक नवीन HD 3385 नावाची एक गव्हाची विविधता म्हणजे गव्हाची एक जात विकसित केलेली आहे जी उष्णतेवरती मात करू शकते. HD 3385 गव्हाची जात भारतीय कृषी संशोधन परिषद लक्षामध्ये ठेवून घ्या. कोणत्या राज्याच्या विधानसभेने भरती परीक्षेतील पेपर फुटीला आळा घालण्यासाठी विधेयक मंजूर केलं? उत्तर आहे गुजरात विधानसभा. तर गुजरात विधानसभा राज्याच्या विधानसभेने भरती परीक्षेतील पेपर फुटीला आळा घालण्यासाठी विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भूतानचे पहिले डिजिटल नागरिक कोण बनले? याचं उत्तर आहे प्रिन्स जिग्मे नामग्याल वांगचुक हे भूतानचे पहिले डिजिटल नागरिक बनले. प्रिन्स जिग्मे नामग्याल वांगचुक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खरसाली येथील जानकी चट्टी ते यमुनेत्री धाम असा 3.38 किलोमीटर लांबीचा रोपवे बांधण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने करार केला? याचं उत्तर आहे उत्तराखंड. तर सरकारने खरसाली येथील जानकी चट्टी ते यमुनेत्री धाम असा 3.38 किलोमीटर लांबीचा रोपवे बांधण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 क्रिप्टोचा अवलंब करण्यास तयार असलेल्या डॅश डॅश सर्वात मोठ्या राष्ट्रात भारताचा क्रमांक लागतो? तर 2023 क्रिप्टोचा अवलंब करण्यास तयार असलेल्या 7व्या सर्वात मोठ्या राष्ट्रामध्ये भारताचा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर वापरणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे केरळ. तर मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर वापरण्यासाठी पहिले राज्य आहे केरळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला? उत्तर आहे SS Rajamouli RRR. ठीक आहे, तर हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन ऑफ अवॉर्ड्समध्ये SS Rajamouli यांचा RRR चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रथमच भारतीय पाणबुडी डॅश डॅश इंडोनेशियामध्ये डॉक झाली? उत्तर आहे INS सिंधू केसरी. तर प्रथमच भारतीय पाणबुडी INS सिंधू केसरी जी आहे ही इंडोनेशियामध्ये डॉक झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बारिसू कन्नड दिम दिमावा महोत्सव कोणत्या राज्याच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो? याचं उत्तर आहे कर्नाटक. तर बारिसू कन्नड दिम दिमावा महोत्सव ह्या कर्नाटक राज्याच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयांमधील निकालांचे तटस्थ उद्धरण सुरू करण्याची घोषणा कोणी केली? DY चंद्रचूड यांनी केली. सर्वोच्च न्यायालयामधील निकालांचे तटस्थ उद्धरण सुरू करण्याची घोषणा DY चंद्रचूड यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, CSE अकॅदमीने भारतातील डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली? याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर CSE अकॅदमीने भारतातील डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास वाढवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेसोबत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा करण्यासाठी कोणत्या देशाने पहिले I2U2 उपमंत्रिमंडळ बैठक आयोजित केली? उत्तर आहे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. तर गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती या देशानं पहिली I2U2 उपमंत्रिमंडळ बैठक जी आहे ती आयोजित केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली?
याचं उत्तर आहे 24 फेब्रुवारी 2019 रोजी। तर भारतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे हे 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश उद्योगाने क्लाउडच्या अवलंबनांना गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सोबत सहकार्य केले, याचं उत्तर आहे इन्फोसिस। तर इन्फोसिस उद्योगाने क्लाउडच्या अवलंबनाला गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सोबत सहकार्य केलं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि डॅश डॅशांनी तेल आणि वायू क्षेत्रात दीर्घकालीन क्रूड खरेदीसह सहकार्य करण्याचे मान्य केलं, याचं उत्तर आहे गयाना। तर भारत आणि गयाना यांनी तेल आणि वायू क्षेत्रात दीर्घकालीन क्रूड खरेदीसह सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशने भारतासोबत 5.2 अब्ज डॉलरच्या 6 पाणबुड्या बांधण्यासाठी करार केला, याचं उत्तर आहे जर्मनी। तर जर्मनीने भारतासोबत 5.2 अब्ज डॉलरच्या 6 पाणबुड्या बांधण्यासाठी करार केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाला चीनकडून 700 दशलक्ष डॉलर्स निधी मिळाला, याचं उत्तर आहे पाकिस्तान। तर पाकिस्तान या देशाला चीनकडून एकूण 700 दशलक्ष डॉलरचा निधी जो आहे हा मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिला जागतिक एनजीओ दिन कधी साजरा करण्यात आला, याचं उत्तर आहे 2010 मध्ये। तर पहिला जागतिक एनजीओ दिन जो आहे हा 2010 मध्ये साजरा करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशने लामा मॉडेल लॉन्च केले हे संशोधन साधन ओपन एआयच्या GPT-3 पेक्षा अधिक प्रभावी आहे, याचं उत्तर आहे मेटा। तर मेटाने लामा मॉडेल लॉन्च केलं हे संशोधन साधन ओपन एआयच्या GPT-3 पेक्षा अधिक प्रभावी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मार्कोनी पुरस्कार कोणी जिंकला, याचं उत्तर आहे हली बालकृष्णन। तर 2023 मार्कोनी पुरस्कार जो आहे हा हरी बालकृष्णाने जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते राज्य सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन मानणार आहे, याचं उत्तर आहे कर्नाटक। तर कर्नाटक राज्य सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन मानणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, US चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांकावर भारताने 55 आघाडींच्या जागतिक अर्थव्यवस्थामध्ये डॅश डॅश स्थान दिलं आहे, तर याचं उत्तर आहे 42, ठीक आहे। तर US चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांकावर भारताने 55 आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थामध्ये 42 स्थान जे आहे ते भारतानं मिळवलेलं आहे याच्यामध्ये, तर लक्षामध्ये ठेवून घ्या, ठीक आहे। तर अशा प्रकारचे 50 प्रश्न आहेत। तर या 50 प्रश्नासोबतच तुमचे फेब्रुवारी 2023 मधील एकूण 350 ऑनलाईन प्रश्न जे आहेत ते आपण संपवलेले आहेत। त्याच्यामुळे आधीचे झालेले सगळे प्रश्न व्हिडिओ जे असतील ते तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या, ठीक आहे। सारखं रिवाईज करा, म्हणजे तुमचे चालू घडामोडीची तयारी चांगल्या पद्धतीने होऊन जाईल। कुठलेही चालू घडामोडीचा प्रश्न तुमच्या हातामधून घालवून देऊ नका। चालू घडामोडी शिवाय तुमची पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल याच्यामध्ये तुम्हाला काढता येणार नाही। त्याच्यामुळे ह्या विषयावरती लक्ष जास्तीत जास्त द्या। त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।